इथं खासदार निवडून गेली होती. हां, ज्या दिवशी ज्यावेळी इलेक्शन लागलं होतं एक मीटिंग झाली, तेवढं काय अजूनपर्यंत खासदार कधी आलं नाही. की ह्या अळसण गावापासून आपण भाजप मुक्त भारत ही संकल्पना आज इथून आम्ही अळसणपासून राबवण्यास चालू करतो. बिल जर यांनी दिलं तर विशाल पाटील तरच आम्ही ह्या गावात त्यांना उभं राहून देणार. आणि आता महाविकास आघाडी असू नाही तर कोण पण असू, ह्या नाही तर उभं राहून देणार, बूथसकट लागून देणार नाही आपला शब्द. आमचं तर मत असं आहे की ह्या CBI आणि ED च्या अधिकाऱ्यांच्यावर पहिली कारवाई झाली पाहिजे. किचनला मागल्या वेळेला आम्ही तर सगळ्यात 1300 मतदान दिलं, बॅनर लावलं, 250 पोरं मी आगाव घेतली ती. तेव्हा आता एक कोणतर काढतून त्याला काम देतोय, त्याच्याकडेच करून घेतोय. तेव्हा आमच्याकडे तो अजून कोण फिरकला की खासदार संजय काकांचं 10 वर्षात एक काम दाखवायचं आणि माझं ओपन मतदान काकांना द्यायचं. अहो 10 वर्षात काका एकदा निवडून गेले तसं या गावात ते कधी नारळ फोडायचा विषय राहिला, त्याची गाडी सुद्धा आम्हाला कधी हायवेन जाताना दिसली नाही. एखादा चंद्रहार पाटील म्हणते एक बरोबर बाळवून गटात निवडून गेलं तेवढं आज काळा का गोरा चंद्रहार पाटील हे आम्ही अजून बघितलं नाही. ती आमदार की खासदार का ह्यांच्या बापाचा सातबार आहे का? अकरावी बारावी सायन्स नीट JEE CET नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर 1 पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा. कारण इथे मिळतो नंबर 1 रिझल्ट, नंबर 1 टीचिंग क्वालिटी, नंबर 1 इन्फ्रास्ट्रक्चर, आमचा सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप आणि म्हणूनच इथं गुणवत्ता हेच संस्कार. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे. तुमच्या स्वप्नातला व्यवसाय उभारणारी जागा म्हणजे कराडचा JP टॉवर. तुमच्या स्वप्नातल्या व्यवसायाला साकार करण्यासाठी कराडचे साईदत्त डेव्हलपर्स घेऊन येत आहेत JP टॉवर. झपाट्यानं विस्तारणाऱ्या कराड शहरात हॉटेल, रेस्टॉरंट, बँका आणि कमर्शियल ऑफिसेससाठी परिपूर्ण असलेली एकमेव जागा म्हणजे JP टॉवर. कराड शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी दर्जेदार आणि उत्कृष्ट बांधकाम, प्रशस्त पार्किंग, चारी बाजूनी आईस पैस मोकळी जागा, उत्कृष्ट दर्जाच्या 2 लिफ्ट, सर्व सोयींनी युक्त असलेली कमर्शियल परिपूर्ण इमारत. आत्ताच संपर्क साधा आणि घेऊ द्या तुमच्या व्यवसायाला उत्तुंग भरारी. आमचा पत्ता JP टॉवर, स्कीम नंबर 1, CS नंबर 434, भेदा चौकाजवळ, शनिवार पेठ, कराड. आपण वज्रधारीच्या जनसभा ते लोकसभा या स्पेशल कार्यक्रमात आज अळसंद या गावात आलो आहोत. या कार्यक्रमाचे स्पेशल प्रायोजक राजलक्ष्मी ग्रुप विटा. आज आपण अळसंदच्या ग्रामस्थांची लोकसभा निवडणुकीसंदर्भात खास मतं आणि त्यांची बेधडक मतं जाणून घेणार आहोत. लोकसभेचा खासदार कोण होणार, लोकसभेत सत्ता कोणाची येणार, आज आपण जाणून घेऊया जनतेची बेधडक मतं. लोकसभा निवडणुकीसंदर्भात या देशात सत्ता कोणाची येणार आणि या मतदारसंघाचा खासदार कोण होणार, तुम्हाला काय वाटतं? सध्या तरी आमचा इथला सांगली जिल्ह्याचा अजून महाविकास आघाडीचा उमेदवार ठरला नाही, पण राहुल गांधी या देशात राहुल गांधी सत्ता. राहुल गांधी ब्रिलियंट माणूस आहे. इथल्या खासदारकीचं अजून ठरलेलं नाही. ठरलेलं नाही. तुम्हाला काय वाटतं? जो उमेदवार महाआघाडी देईल त्याच्यामागे आम्ही पूर्णपणे ताकदीनिशी उभा राहणार आहे. महाविकास आघाडीच्या पाठीमागे तुम्ही 100% 100% 100%. आम्ही देखील महाविकास आघाडीचीच माणसं आहे आणि महाविकास आघाडीचीच मागे राहणार. सुद्धा महाविकास आघाडीचीच आहे. उद्धव ठाकरेच्या गटात आम्ही माणसं आहे. तुमचं काय मत आहे? बदल झाला पाहिजे देशात इथल्या मतदारसंघात, देशात पण इथं पण. संजय पाटलांच्या खासदार जे विद्यमान खासदार संजय पाटील आहेत त्यांच्या कामावर तुम्ही समाधानी नाही? अजिबात. आम्ही मोदींच्या कामावर समाधानी नाही. खासदाराचा विषय नाही, खासदार नाही तर अधिकारच नाही. काय खासदार नाही तर अधिकारच नाही. सध्याची राजकीय लढाई जर बघितलं, चित्र जर बघितलं तर मोदी विरुद्ध सगळे असं धावलं जातं. ही लढाई मोदी विरुद्धातच आहे ना. तुमचं काय मत आहे? महाविकास आघाडीचा जो उमेदवार असेल त्याच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे. काँग्रेसची सत्ता यायला हवी, मोदी सरकार नको आहे आपणाला. आता या देशाला गरज आहे काँग्रेसची, हीच माझी इच्छा आहे. वाक्य इथं या बाजूला तर सगळ्याच लोकांचं महाविकास आघाडी आणि महाविकास आघाडीची सत्ता हवी अशी या बाजूच्या सगळ्या लोकांची इच्छा आहे. तुम्ही सांगा, बदल तर झालाच पाहिजे. तुम्ही देशात बदल झाला पाहिजे, इथल्या मतदारसंघात बदल झाला पाहिजे. झालाच पाहिजे. ओके. इथं खासदार निवडून गेली होती. हां, ज्या दिवशी ज्यावेळी इलेक्शन लागलं होतं
एक मीटिंग झाली तेवढं काय अजूनपर्यंत खासदार कधी आलं नाही. मागच्या 5 वर्षात संजय पाटील इकडे फिरकले नाही अजून तरी. आहे ना मी 10 वर्ष झाला तू 1 कोटी इकडे मंजूर केली ती तिकडे केली ती काय अजून त्याचा काय सर्व्हे झाला नाही काय नाही. आणि विशाल वर्षात निवडून गेलेली पण ती काय अडचण म्हणून त्यांना काय दिसल नाही ती. आणि विशाल पाटील सगळी म्हणते ती महाविकास आघाडी असं आमचा विशाल पाटील दिलं तर सगळ्यांनी पहिलं आमच्या अळसनगावचे शेतकरी जे 2013-14 जे बिल आहे ती बिल जर यांनी दिलं तर विशाल पाटील तरच आम्ही ह्या गावात त्यांना उभा राहून देणार. आणि आता महाविकास आघाडी असू नाही तर कोण पण असू ह्यांना इथं उभा राहून देणार बूथसकट लागून देणार नाही आपला शब्द आहे. विशाल पाटलांच्या कारखान्याची बिलं थकीत आहे 100% थकीत आहे. त्यांनी दिलं तर आम्ही सगळं त्यांचं काम करायला तयार आहे. फक्त शेतकऱ्यांनी कष्टाचे पैसे आहे ती कष्टाचे पैसे जर त्यांनी दिलं तर त्यांच्याबरोबर आम्ही आहे. एखादा चंद्रहार पाटील म्हणतील एकाबर बाळवणी गटात निवडून गेलं तेवढं आज काळा का गोरा चंद्रहार पाटील हे आम्ही अजून बघितलं नाही ती. त्यामुळं आणि इथं शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कोण बोलत नाही कुठलं पण सत्य गोपीचंदला मागल्या वेळी आम्ही तर सगळ्यात 1300 मतदान दिलं बॅनर लावलं 250 पोर मी आगाव घेतली ती तेव्हा आता एक कोणतर गाठतून त्याला काम देतोय त्याच्याकडेच करून घेतोय तेव्हा आमच्याकडे तो अजून कोण फिरकला गोपीचंद मंडळ पडळकर पण या मतदारसंघात नाही 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 काय नाही काय आम्ही कोणाचं ऐकणार नाही. जो आमचं उसाचं बिल देईल संजय काकांना बिन बुडवलं विशाल पाटील त्यांनी पण जेव्हा देईल त्यांच्या पाठीमागं आहे आणि अळसनच्या पाठीमागं जेव्हा आमचा नेता राहील म्हणजे प्रत्येक ती त्यांच्या पाठीमागं आम्ही राहू. विद्यमान खासदार संजय पाटील गोपीचंद पडळकर चंद्रहार पाटील आणि विशाल पाटील या सगळ्यांच्यावर ज्यांची नाराज आहे म्हणजे शेतकऱ्यांचे जे प्रश्न उचलतील त्यांच्या पाठीशी राहू असं यांचं मत आहे. तुम्ही काय सांगाल आमदार की खासदार की काय ह्यांच्या बापाचा सातबार आहे का. प्रत्येक वेळेस तुम्ही आता 48 खासदारांची यादी काढा आणि तुम्ही सर्व्हे करा. आता जी तिकीट दिली ती ती डबल आणि टेबल प्रत्येक ह्याच्यात मग तुम्ही बाबांनो नवीन एखादा चेहरा असला त्यांना द्यायला काय अडचण नाही. बरं आमदार व्हायचं खासदार व्हायचं दुधसंघ काढायचं कारखाना काढायचं MIDC काढायच्या सुतगिरण्या काढायच्या गोरगरिबांची नडी दाबायची. आता तुम्हाला सांगतो मी ज्यावेळेस 2010 डिरी टाकली दूध डिरी 2010 25 रुपये दर होता गायच्या दुधाला. आता 2024 चालू आहे आता तो रिवर्स आला 37 वरून रिवर्स आला आहे दर. मग मला सांगा तुमचं बासुंदी 35 होतं 55 झालं श्रीखंड वाढलं बास पनीर वाढलं पेढं वाढलं आता हे कपडे घालतोय कपड्याचं तुमचं बजेट बघा चप्पल बघा म्हणजे कुठल्या जीवनाशी ज्या वस्तू त्या सगळ्या वाढत गेल्या 10 वर्षात. मग तुम्ही मला सांगा आज एवढं वाढत गेले मग आज दुधाला दर तुम्ही 37 वरून 25-26 वर आलाय आज काय त्या शेतकऱ्याला राहते. पिंडीचं दर त्यावेळी किती होतं बरं ह्याच्यावर कोण बोलत नाही. कारखान्याचं मला सांगा दुधाचं झालं कारखान्याच्या बाबतीत तसंच आहे. ऊस मागल्या 10 वर्षात दर किती होता आता किती दर आहे. बरं आता तुम्हाला मी सांगतो 2 मिनिटात ही आमदार खासदार की येते ती निवडून जाते ती परत कोण फिरकत नाही. आता मी तुम्हाला एक या महाराष्ट्रात तुम्हाला एक सांगतो सर्वे आता मी आता तुमच्या समोर फोन करतो. तुमचा राग सगळ्याच पक्षावर आहे. सगळ्याच पक्षावर माझा राग आहे काहीच कामाची नाही ती. आता तुम्हाला मी फोन करतो आता तुम्ही अजित पवारांना तुमच्या समोर फोन लावतो बघा फोन उचलतात का त्यांचं काय म्हणणं येतं बघा. मी प्रत्येकाचं याद आहे माझ्याजवळ ते काय कापाय पाहिजे ती. आता तुम्हाला 2 मिनिटं बच्चूकडं लावतो. या महाराष्ट्रात फक्त बाबासाहेब आंबेडकरचे नातू प्रकाश आंबेडकर एकमेव तुम्हाला कधी आता म्हणजे काहीच उचल नाहीत पण माझा 2-3 वेळा फोन उचलला. धनंजय मुंडेंनी परवा उचलला मी अनुदानासाठी फोन केला होता आणि छगन भुजबळसुद्धा फोन उचलतील. आता बच्चूकडूला मी वर्ष झालं फोन करतो आहे त्यांना काय कामाची नाही तो ह्यांना कसं रेल्वे फुकट चिकन फुकट मटन फुकट सगळं याची विमान फुकट सगळं त्यामुळे जनतेचं घ्यायचं दिल्यानंतर नेते परतही फिरत नाही असं तुमचं मत आहे. मतं नव हे प्रतिनिधी कसा असतो लोकप्रतिनिधी सर्वसामान्य शेतकऱ्याचा 12 वाजता फोन उचलू दे करू दे. आम्ही शेतकरी जनतेचं काय वारे हे आहे ते आहे नुसतं भाषणात सांगायचं हे करायचं बघा फोन आणि त्याचा रिप्लाय माघारी येतोय म्हणजे असा प्रत्येकाचा फोन आहे ती तिघांना मी फोन लावतो हे वर्ष झालं फोन यांना लावतोय. मग जनतेच्या प्रश्नाचे काय नाही आज ह्या उन्हात त्यांना पाणीपात आहे आता शेतकरी जातोय असतं टेम्परेचर किती आहे वैरण आणायची माझ्या मायमल्या जाते वैरण आणायच्या गुरु हिंडवायची त्यांना दुधा ह्याच्या कोण बोलत नाही ह्याच्याशी फोन करता ह्यांच्या वेळ नाही. मग शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लोकांना नेत्यांना बोलायला वेळ नाही ते फोन उचलत नाहीत ते संपर्कात येत नाहीत. एकदा मतदान झालं की 5 वर्ष नेते परत फिरकत नाहीत असं जनतेचं मत येतं तुम्ही काय सांगाल. आम्हाला तसे दोन्ही पण उमेदवार पसंतीचे नाहीत कारण विशाल पाटील आणि 12-13-11 या सालचे शेतकऱ्यांची बिलं बुडवलेले आहेत. संजय काकांनी मागल्या वेळेला 2-2.5 कोटीची बिलं बुडवलेली नागेवाडी कारखाना असेल यशवंत तुळशीचा कारखाना असेल आणि ही बिलं ज्यांनी अडचणीच्या कोरोनाच्या काळात काढून दिली महेश भाऊ खराडे ते या रिंगणात आहे आणि आमचा त्यांना पाठिंबा राहील कारण महेश भाऊने 2-2.5 कोटीची बिलं जी थकीत होती कधीच मिळणार नव्हती ती त्यांनी काढून दिली. त्या कोरोनाच्या काळात कोणाचा आजार होती कोणाचे वडील कोणाच्या बहिणीचं लग्न होतं त्या अडचणीच्या काळात 1 रुपया जवळ नसताना महेश भाऊ खराड्यांनी ते पैसे काढून दिले त्यामुळे आमचा पाठिंबा महेश खराडे भाऊंना राहील.
पण देशात मोदींचं वार आहे म्हटलं जाते, इथं आसनमध्ये मोदींचं वार आहे का? नाही, कसं असतंय, जर आपण सुरुवातीला खालून जर सुरुवात केली तर वरती बदल होणार आहे. आपण खाली जर वर नावं ठेवायचे आणि खाली जर आपण त्यांनाच मतदान करत असलो तर ते काय बरोबर नाही. पण इथला उमेदवार म्हणून आम्ही आपलं महेश भाऊ खराडे यांच्या पाठीमागे ठामपणे उभं. मोदीचं वार आहे म्हणताय. मोदी आता म्हणजे 3 वर्ष 2 वर्ष सलग सत्तेत आला. आता ह्या वर्षी काय म्हणतात की 4 सुपार त्यांना पक्ष फोडायची काय गरज आहे, त्या सगळं पक्ष फोडायची, एवढंच बहुमत आहे तुमच्याकडं. ह्यो पक्ष फोड, ते पक्ष फोड कशासाठी? 400 पार जण नारा दिला जातो तुमच्याकडे आहे, मग तुम्हाला ह्यो पक्ष ते पक्ष कशाला फोडायला लागतोय? तो भ्रष्ट असल्या तो इकडं आला की भ्रष्ट आहे, आणि ते तुमच्याकडे आला की साप झाला. अजित दादाला ह्याच्यात सांगितलं की 70,000 रुपयाचं हे आहे आणि 8-10 दिवसात सगळं संपलं. पुन्हा तो अर्थ खातं त्यांच्या हातात दिलं. आता तुम्ही आणि तेच नव्हे, असे किती आकडे सांगू तुम्हाला. लोकांना आता सगळ्यांना कळते ना, ह्या मीडियामुळं हे सगळ्या ह्याच्यामुळं सगळ्यांना कळते. आज दिल्लीत काय होईल ते हिथं कळते. मग एवढं ह्यांचं असताना सगळं पक्ष फोडाफोड म्हणजे जातीय तिळा कशाचा? आणि तुमची एवढी हवा आहे, मग कशाला तुम्हाला पक्ष फोडायला लागतो? हो फोडायला लागतो, तो आता राहिलेला कोण आणि बघते ती जानकरला घेतलं कोणाला घेतलं, म्हणजे कोण ठेवताय का नाही तुम्ही? आता त्यांचा जो उमेदवार आहे विभेदक राहिलाच नाही पाहिजे. त्यांच्या पक्षाचा उमेदवार आहे ते म्हणतात आम्ही हॅट्रिक मारणार. मारतील का हॅट्रिक? अजिबात मारणार नाही. लोकांना कळायला लागलं सगळं उलटवार आहे. आता सगळं उलटवार, आता ते हवेत आहेत नुसत्या. या देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झाली आणि यावेळची जी लोकसभा निवडणूक आहे ती लोकसभेची संभ्रम अवस्थेत आहे. या देशामध्ये गेल्या 10 वर्षामध्ये हिंदुत्ववादाचा प्रसार करून जनतेचे सगळे प्रश्न बाजूला सोडून लोकांचं लक्ष एक वेगळ्या पद्धतीनं की जी लोकशाही आहे ती संपूर्णपणे उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक करण्यात आलेला आहे. त्यामध्ये जवळजवळ आता सांगितलं जातं की सरकार सांगतं की 80% लोकांना आम्ही मोफत धान्य देतो. त्याचा अर्थच असा आहे की 80% लोक हे दारिद्र्य रेषेमध्ये आज आहेत, सरकारने कबूल केलेलं आहे. आणि कुठल्याही कष्टकऱ्यांच्या प्रश्नाबाबतीत या सरकारनं कुठलाही ठोस निर्णय घेतलेला नाही आणि हे सरकार लोकांना लाचार करायचा प्रयत्न करते. शेतकऱ्यांना 500 रुपये दिले जातात मासिक, तर ही चेष्टा केल्याचा प्रयोग आहे. शेतकऱ्यांना काय लागतं? शेतकऱ्यांना शेतीच्या मालाला किफायतशीर बाजार व्हावा लागतो आणि ही मागणी सातत्यानं 1948 सालापासून विरोधी पक्षांनी सगळ्या केलेली आहेत. स्वामीनाथन आयोग जो तयार केला त्याच्यामध्ये एक गंमतशीर किस्सा असा आहे की स्वामीनाथनांना त्यांनी भारतरत्न पुरस्कार दिला पण त्यांच्या कामाचा कुठे काही लागू केले, त्यांच्या शिफारशी कुठेही लागू केल्या नाहीत. आणि इथं जी फसवणूक लोकांची होत्या ही लोकांच्या लक्षात लागल्या. पण किंबहुना जरी आपलं संभ्रमत असलं तरीसुद्धा यामध्ये मोदीच्या विरोधामध्ये ज्या काही शक्ती आज एकत्र येत आहेत ते पहिल्यांदा त्या शक्तींना पाठबळ देणं आणि अशा शक्तींना निवडून देण्याचा प्रयत्न करणं. आणि या आज सांगितलं जातं की धर्म देश खतरे में आहे. देश खतरे में अजिबात नाही, लक्षात घ्या. यांची सत्ता खतरे में आहे आणि लोकांचं दारिद्र्य, बेरोजगारी, शेतकऱ्याचे प्रश्न, पाणी प्रश्न ह्या सगळ्या प्रश्नांचा भयानक राक्षस असा आज आवासून असा मोठा एक राक्षस तयार होत आहे. आणि हा वेळ जर आपल्याला संपवत असेल तर आज पहिल्यांदा मोदीला संपवलं पाहिजे. मोदीचा हा विचार देशाला हुकूमशाहीत नेणार आहे. मोदीचा हा विचार हा हिंदुत्ववादाचा पुरस्कार करणार आहे. एक रामाच्या नावाखाली आज तुम्ही देशातल्या सगळ्या जनतेची फसवणूक केली. आमचा आम्हाला विरोध नाही पण हजारो राम या दारिद्र्या खेड्यामध्ये आज देशामध्ये 5 लाख खेडे आहेत. यामध्ये जिवंत जे राम आहेत त्यांच्या अंगावर कपडे नाहीत, शिक्षणाला त्यांच्या मुलाकडे पैसे नाहीत आणि त्यांच्या शेतीला लागणार आज कुठल्याही सुविधा दिल्या जात नाहीत. या गोष्टीची योग्य वेळ आज आलेली आहे. फारच गंभीर बोलतोय. हजारोमध्ये आज या ठिकाणी सांगली जिल्ह्यामध्ये मोदीच्या विरुद्ध जे काही खासदार उभे आहेत करण्याचा प्रयत्न आहे त्यामध्ये आता आघाडी झाली. आघाडीमध्ये चित्र जरा अस्पष्ट असं आहे पण तरीसुद्धा आजच्या परिस्थितीमध्ये चंद्रहार पाटलांना कोरी पाटे तर त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे असं माझं हे व्यक्तिगत मत आहे. त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पण काँग्रेसची उमेदवारीचा दावा आहे. त्याच्यामध्ये आता आघाडीनं जो उमेदवार द्याल तो मान्य केला पाहिजे. पण आज परिस्थिती अशी आहे की आता तुम्ही ऐकले का शेतकऱ्यांच्या व्यथा? विशाल पाटलांनी शेतकऱ्यांची उसळ नेली, त्यानंतर त्यांची बिलं दिली नाहीत, म्हणजे सर्वसामान्य जीवनाशी संबंध त्यांचा आला. तुम्ही काय सांगाल? महाविकास आघाडी इथं एकूणच
इथं ज्या ज्या आसनची जनता आहे या सगळ्यांचंच मत विद्यमान जी सत्ता आहे भाजपची किंवा जे केंद्रातलं सरकार आहे आणि इथले जे भाजपचे खासदार आहेत या सगळ्यांच्याबद्दलच इथल्या जनतेची प्रचंड नाराजी. असं तुम्ही काय सांगाल? हा माझं असं मत एक सामान्य नागरिक म्हणून की आज तरुणांची बेकारी खूप वाढत चाललेली आहे भारतामध्ये. त्याचा सगळ्यात मोठा जास्त आकडा आहे. असण्याचं कारण काय? आपल्याकडे कारखानदारी येत नाही. कारखानदारी येत नाही त्याच्या अर्थ आपल्याकडे जास्त धार्मिकता वाढत चाललेली आहे. धार्मिकता म्हणजे हिंदू मुस्लिमांच्यामध्ये हे तेढ निर्माण करणं. तेढ निर्माण केल्यामुळं बाहेरचे जे कारखानदार आहेत जे पैसे का टाकणार आहेत इथं ते कोणी याला मागत नाहीत. उदाहरण द्यायचं म्हणलं तर कोरोना काळामध्ये चायनामधून हजारो कंपन्या बाहेर निघून गेल्या तिकडं. त्या कंपन्या कुठे गेल्या? फिलिपाईन्सला गेल्या, अजून दुसऱ्या देशामध्ये गेल्या. भारतामध्ये एक की दोन कंपन्या आल्या. समजा अशा मल्टीनॅशनल कंपन्या भारतामध्ये आल्या तर शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार आहेत. कारण का? तुमचा पैसा रोलिंग होणार आहे आणि आपली क्रयशक्ती वाढत जाणार आहे. अशी तिथं होताना ते मला आता दिसत नाही असं. दुसरी गोष्ट, भारतामध्ये 300 कंपन्या मोठ्या मल्टीनॅशनल कंपन्या आहेत. तेच तुम्ही ब्राझीलचा आकडा घेतला तर तिथं 1200 कंपन्या आहेत. तो रशियाचा आकडा घेतला तर तिथं 6000 आहेत. चायनाचा आकडा घेतला तिथं 12000 आहेत. आणि अमेरिकेचा आकडा घेतला तिथं 20000 मल्टीनॅशनल कंपन्या आहेत. जसं कारखानदारी वाढते तसे तिथं तरुणांना रोजगार मिळतो. रोजगार मिळाला की लोकांच्या हातात पैसा येतो. पैसा आला की तिकडं रोलिंग वाढतं. अर्थशास्त्राचं रोलिंग वाढतं, आर्थिक रोलिंग वाढतं आणि आपली अर्थव्यवस्था ही मोठी होत जाते आणि बेकारी कमी होत जाते. शेतकऱ्याच्या भावाला शेतकऱ्याच्या मालाला भाव चांगला मिळतो. इथं होताना दिसत नाही. आणि मोदीच नेहमी म्हणतात 70 वर्षामध्ये काँग्रेसनी काय केलं. पण आता मी 10 वर्षामध्ये काय तर तुम्ही करून दाखवा ना. एकही एकही पब्लिक अंडर सेक्टर कंपनी त्यांनी बनवलेली नाही आहे. त्या विकल्या आणि त्याच्यामध्ये बेकारीची वाढ होत चाललेली आहे. असं PM केअर फंडाचं तुम्ही काय बोलतच नाही. त्याच्यानंतर बाकीचे विरोधी पक्षामध्ये तुम्ही केसेस टाकता, त्यांना जेलमध्ये टाकता. जनता एवढी काही दूध खुळी नाही की बाबा आम्हाला नाही समजण्यासारखं. असं तर आमचं एकच मत आहे की म्हणजे माझं वैयक्तिक मत असं आहे की महाविकास आघाडीला आता पर्याय नाही. कारण का? आपली भारतीय राज्यघटना आता खात्री धोक्यात आहे. म्हणून सांगितलं त्याचं म्हणजे त्या भारतीय राज्यघटनेचं अवमूल्यन होत चाललेलं असं. म्हणजे आता सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला तो म्हणजे इलेक्शन कमिशनर तो बदलला गेला की ते 24 तासात बदलला गेला. 140 हजाराला बाहेर काढलं तुम्ही आणि तिथं तुम्ही 10 मिनिटामध्ये ते बिल पास करताय. एक लोकशाहीला पूरक की मारक हे आता जनता ठरवणार आहे. असं हुकुमशाहीकडे आपण वाटचाल करत चाललेलं आहे. 2014 नंतर नवा भारत निर्माण केला असा मोदींचा आणि भाजपचा दावा आहे, तो कितपत खरा आहे? मला तर असं कुठं दिसत नाही. म्हणजे केलं असेल आता ते मोदी भक्तांना दिसत असेल ते मला माहिती नाही. म्हणजे दिसतो कुठं तो, पण जे सर्वसामान्य लोकांना जे रोजगार गॅस म्हणा, महागाई म्हणा, रोजगारी म्हणा, त्याच्यामध्ये भरडला जातो. आत्ताच आजचीच करंटची मी न्यूज म्हणजे जे महात्मा गांधीची रोजगार योजना आहे त्याच्यामध्ये त्यांनी 6 महिन्यात सगळे पैसे संपवले. म्हणजे लोक पूर्वी शहराकडे जात होती, आता लोकं खेड्याकडे लागली. कारण तिथं रोजगार शहरामध्ये भेटून झालेला म्हणून लोकं तू यायला तू पैसा संपला म्हणून सांगितलं. आता पुढं काय करणार आहेत? कारण गॅसचे रेट वाढलेले आहेत, पाण्याचे बिल म्हणजे लाईटचे बिल वाढलेले आहेत आणि त्याला फेस करताना तेवढं आपल्याला पैसा मिळत नाही तुमचा, म्हणजे रोजगार भेटत नाही त्याचा. नमस्कार, मी अशोक जाधव. मी सर्वसोबत शेतकरी एक माणूस आहे. आत्ता लोकसभेचं मैदान चालू आहे, सत्ता कुणाची आणि सांगलीचा खासदार कोण? आमच्या जरांगे पाटील साहेबा ज्यांनी एसेट लावली तेवढी फडणीस त्या पद भाजायला आम्ही मतदान करणार नाही. तेवढं फडणीसनं देशाची वाट लावली आहे, माणसाची वाट लावलेली आहे. बरं का? आमचं मत एकच आहे. आमचं देव म्हणून बरं का जरा फडणीस एवढा निपुष म्हणून असू सुद्धा ज्या माणसाने एसेट लावल्या आमचा माणूस सभा गप आहे ह्याचा असं नव्हं. आमचा माणसभेचं 80% मतदान भाजपला करणार नाही. बरं का? तुम्ही काय सांगाल? आता देशामध्ये तुम्ही बघताय की सर्व पक्षामध्ये ED चं, CBI, SIT ह्या सगळ्या एजन्सीचा हत्यार म्हणून वापर करायचा आणि इतर पक्षातल्या लोकांना आपल्या पक्षामध्ये घ्यायचं, मग ते भ्रष्ट असो कसंही असो. आणि हेही स्वतः भ्रष्टच आहेत. ह्यांनी नोटाबंदीच्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलेला आहे. ह्यांनी पहिले स्वतःचेच पैसे बदलून घेतले. सगळ्या भाजप खासदारांच्याकडे पहिल्या 2000च्या नोटा पोचल्या, 500च्या नवीन नोटा पोचल्या सगळ्या. आमचं तर मत असं आहे की ह्या CBI आणि ED च्या अधिकाऱ्यांच्यावर पहिली कारवाई झाली पाहिजे. कारण हे निपक्षपातीपणे अजिबात काम करत नाहीत. फक्त एका पार्टीसोबतच ते प्रामाणिक आहेत, ते म्हणजे भाजप पार्टीसोबत. बाकीच्या इतर सर्व पक्षातल्या लोकांवरती हे कारवाया करतात आणि त्यांनी मात्र भाजपमध्ये जायला राजी झाले की मग मात्र हे त्यांना निवांत सोडून देतात. इथं सगळ्याच इथं जमलेल्या सगळ्याच जनतेचं विद्यमान सत्तेवर आणि सत्ताधाऱ्यांच्यावर प्रचंड रोष आणि राग आहे.
गेल्या 10 वर्षात भाजपनं काय केलं नाही, निव्वळ आश्वासनं दिली आणि घोषणा केल्या, असंच एकूण जनतेचं मत येतंय. तुम्ही काय सांगाल? माझं तुमच्या माध्यमातून आमच्या गावातीलच लोकांना आव्हान आहे की खासदार संजय काकांचं 10 वर्षात एक काम दाखवायचं आणि माझं ओपन मतदान मी काकांना द्यायचं. अहो 10 वर्षात काका एकदा निवडून गेले तसं या गावात ते कधी नारळ फोडायचा विषय राहिला, त्याची गाडीसुद्धा आम्हाला कधी हायवेनं जाताना दिसली नाही. काकांचं कामच नाही गावात या, आणि जिल्ह्यातसुद्धा काकांच्या विकास आराखडा पाहिल्यानंतर, पतंगराव साहेबांच्यानंतर, मदनभाऊच्या नंतर जो विकास करायचा पाहिजे होता तसा एक जिल्ह्याच्या लेवलचा नेता जो असतो तसं काकांनासुद्धा ते जमलेलं नाही. आता तसा सांगली जिल्ह्याला खमक्या नेताच राहिलेला नाही. 10 वर्षात विद्यमान खासदाराची गाडीसुद्धा दिसली नाही अशी खंत आत्ताच यांनी व्यक्त केली. दादा तुम्ही काय सांगाल? खासदार संजय पाटील मागच्या 5-10 वर्षात इकडे आलेत का? काय नको, आमचे पैसे बुडले ते कारखान्याने. तुमचे पैसे बुडवले? बुडले ते पैसे. किती पैसे बुडले ते आता बुडते? किती बुडले असते ती, त्याचा काय बांधा नाही. आम्ही हेलपाटे किती झाला माहिती तुम्हाला सांगतोय, कारखान्यावर जवळजवळ 30-40 हेलपाटे घातले आम्ही नुसतं गाडीवर, दुसऱ्याच्या गाडीत पेट्रोल घालले आम्ही आणि तिथं जायचं. आणि तुम्हाला सांगतो आता EVM मशीन आहे का नाही, ह्या 100% आहे का घोटाळा एकत्र आहे. आता मागल्या 5 वर्षात त्या मोदी निवडून आला का नाही, त्या EVM आहे का नाही ते घोटाळ्यात, त्या घोटाळ्यामुळे निवडून आला आहे. मोदी EVM जीवावर निवडून येत आहेत असा त्यांनी गंभीर आरोप केला आहे. तुम्ही काय सांगाल? तुम्ही या ठिकाणी आत्ता विचारलं या ठिकाणी भाजपचं कोण आहे का, खऱ्या अर्थानं आम्ही सर्व अळसणकरांनी आज ठरवलं आहे, सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांनी किंवा अळसणकरांनी पूर्णपणे ठरवलं आहे की ह्या अळसण गावापासून आपण भाजपमुक्त भारत ही संकल्पना आज इथून आम्ही अळसणपासून राबवण्यास चालू करतो आहे. खऱ्या अर्थानं पाहिलं तर आदरणीय उद्धवजी ठाकरे असतील, आदरणीय शरद पवार असतील, आदरणीय राहुल गांधी असतील, खऱ्या अर्थानं ह्या भाजप पक्षानं लोकशाही ही खऱ्या अर्थानं अडचणीत आणण्याचं काम केलेलं आहे. एक चांगल्या प्रकारचं पक्ष या ठिकाणी फोडून तोडून एक फोडातोडीचं राजकारण, एक कुटील प्रकारचं राजकारण मोदींनी चालू केलेलं आहे. खरा भाजप होता आमचा प्रमोदजी महाजन, अटल बिहारी वाजपेयी, तो भाजप खरा होता. ही सगळी धुंडशाही आहे आणि देश ह्या परतंत्र्याकडं आणि त्यांच्या बंधनात आणि झुंडशाहीकडं नेण्याचं काम या खऱ्या अर्थानं मोदी करत आहेत. या ठिकाणी कट्टर शिवसैनिक जयशिंगदाजी, आत्ता जे तुम्ही जे कट्टर शिवसैनिक जुने शिवसैनिक, आत्ता जी शिवसेना फुटली त्याबद्दल काय सांगा? आता जी शिवसेना फुटली आहे ना, ही काही प्रेमानं फुटलेली नाही. हिने भ्रष्टाचार मोठा एवढा केलेला आहे की त्यांना रिक्षेवाला मुख्यमंत्री होतोय, पानपट्टीवाला मंत्री होतोय, हे कशामुळे झाले मंत्री? जर उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी जर ह्यांना तिकीट दिली नसती, आता पाया बघा मुख्यमंत्री पाया पट्टीला दाखवलं आहे तिकीट देताना, मग कोणाला तिकीटवर हे बाबा निवडून आल्यात? हे उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या तिकीटवर निवडून आलेले आहेत आणि भ्रष्टाचारामुळे त्यांच्याकडे गेल्यात. त्यांचं जर भ्रष्टाचार काढलं, 1000 कोटीचं भ्रष्टाचार आहे आणि त्या पैशाला भिवून ते इकडे गेल्यात. ती काय आणि भाजपमुक्त भारत करण्यासाठी आम्ही आमची सगळी आघाडी आहे, महाविकास आघाडी. जी आता महाविकास आघाडीची जी आता ही तुम्हाला जी बोलती ती ह्यांच्याकडून तुम्ही एक शब्द घ्या मीडियाच्या माध्यमातून, विशाल पाटील जर उमेदवार असले तर ह्यांनी अळसणकरांचं बिल काढून देणार असा शब्द घ्या, नाहीतर आम्ही पण बिल लावणार नाही अळसणकरांसाठी, ही बूथ लावणार नाही, ही त्यांच्याकडे असा शब्द माझ्यासाठी घ्या. आत्ताच यांनी आरोप केला की विशाल त्यांची अशी मागणी आहे महाविकास आघाडीच्या समर्थकांच्याकडे, त्यांनी ऊसाची बिलं थटवलीत, तुम्ही जर ती बिलं काढून देणार असला तर आम्ही त्यांच्यासोबत यायला तयार. अगदी बरोबर आहे त्यांचं म्हणणं, त्यामध्ये माझंसुद्धा बिल राहिलेलं आहे. मी विशाल पाटलांना 2 वेळा आम्ही बोललोय, आपण 100% बिलं काढल्याशिवाय विशाल पाटलांचा बूथ या ठिकाणी आपण लागून द्यायचं नाही, एक शेतकरी म्हणून हे आमची प्राथमिक भावना राहील. मी त्यांचं मनापासून आभारी मानतो महाविकास, फक्त ह्यो शब्द त्यांनी पाळावा एवढी मी त्यांना विनंती करतो. आणि राहिला विषय एक शेतकऱ्याबद्दल बोलतो की माझे टमाटो होते आता 2-2.5 महिन्याच्या पाठीमागं, तर इथनं कोल्हापूरला आम्ही पाठवायचो, ते काय आम्हाला म्हणायचे इथनं मी फोन लावला नाही मला टमाटो रेट काय आहे, ते आम्हाला म्हणायचे 25 रुपये 30 रुपये, पण म्हणायचे 1 नंबर मालाला, मग 1 नंबर म्हणजे माल चांगला 1 नंबरच होता आपला माल, इथनं पोटू टाकला की म्हणायचे 1 नंबर व्हॉट्सअपवर, आणि तिथं गेले की सांगायचे एक तुमचा लागला रेट 13 रुपये 14 रुपये, मी म्हणायचो आमचा नंबर फक्त सांगा, तुम्ही 1 नंबर म्हणताय 2 नंबरला एवढा माल म्हणताय, आमच्या टमाटोचा नंबर सांगा तरी. आज ताकाय त्या परेशनी नंबर सगळं सांगायचा झाला नाही, त्यामुळे सगळी गंडवा गंडवी आहे. भाजपचं पण काय खरं नाही, आम्ही पण महाविकास आघाडी जाऊ शकतो, फक्त जर बिलं ह्यांनी शब्द घेतला तर त्यांनी शब्द दिला आहे, नाही बिल मिळलं की बूथ लावणार नाही.
ती त्यांनी आता तुमच्या माध्यमातून बाकी काय अडचण आम्ही पण महाविकास बघडू. काँग्रेसच्या काळात एक नाही कुटुंबातील एक व्यक्ती जरी नोकरीला असला तर त्या कुटुंबाचा आर्थिक स्तर चांगल्या पद्धतीने उंचावत होता. आता भाजपच्या काळात 10 वर्षात असं झालंय कुटुंबातील 4 व्यक्ती कमवते ती पण समाधान नाही ती मग त्यांच्या हातात पैसाच नाही म्हणजे इतकी महागाई बेरोजगारी युवकांना काम नाही म्हणजे एकंदरीत ह्या देशाची पूर्ण वाट लावण्याचं काम मोदी सरकार आल्यापासून झाले आणि जसा भारत आपला पुढे जायला पाहिजे होता 10 वर्ष तसा माझा एक अंदाज 25-30 वर्ष भारत देश आपला पाठीमागंच गेला आहे आणि प्रत्येक वेळी फक्त हिंदू मुस्लिम दंगले घडवणे ते 2014 त्यांनी स्ट्रॅटर्जी वापरली 2019 आता त्यांनी मराठा आरक्षण किंवा धनगर आरक्षण असं जाती जातीत आता त्यांनी का तर लोकांच्या लक्षात आले आता हिंदू मुस्लिमला कोण आता भीक घालत नाही मग त्यांनी वेगळी स्ट्रॅटर्जी वापरली की बाबा मराठा OBC असं जाती जातीत गट तयार करायचं मताची विभागणी करायची त्याचा फायदा काँग्रेसला न होता आपल्याला कसा होईल हे BJP मुख्य धोरण आहे आणि जी बाकीचे घटक पक्ष आहे छोटे त्यांचं आता मी नाव घेऊन कोणाचं बोलत नाही पण ही सगळी भाजपचीच टीम आहे काँग्रेसचं मतदान फुटायसाठी ही त्यांनीच पक्ष स्थापन केलेला आहे ते त्यामुळे नागरिकांनी एक विनंती आहे होतावले एवढे त्यांनी यावेळेस महाविकास आघाडीचं काम करावं आणि चांगल्या पद्धतीनं महाविकास आघाडी सत्तेत कशील याचा सगळ्यांनी आणि सगळ्यांनाच त्याचा फायदा होणार आहे. आता शेतकऱ्याच्या बाबतीत सांगायचं म्हणलं तर लाईट आता 12-35 लाईट द्या मग मला सांगा शेतकरी जाताना बॅटरी आणि काठी घेऊन जातो रात्री 12-35 आता उन्हाळ्या दिवसात येते पण समजा पावसाळ्या दिवसात ही पाणी पाजायला नसेल हिवाळ्या दिवसात जायला लागतं 12-35 मग हे आमदार खासदार मंत्र्यांनी 150-150 शिफ्ट असतात त्या पोलिसांच्या मग मला सांगा ह्यांच्या काय खिशातला पगार जातो का त्यांना हे 150 शिफ्ट 3 वेळा असते त्या मुख्यमंत्री असू दे उपमंत्री असू दे बाकीचे मंत्री असू दे मग त्यांचं संरक्षण त्यांचं इथं शेतकरी सर्वसामान्य माणूस जर रानात जायचं म्हणलं तर त्याला संरक्षण आहे बॅटरी ह्यांचं सर्वच सगळ्यांचं काढा घ्या आणि ह्यांचं पगार कमी करा पहिल्यांदा 1.5 लाख पगार एका घरात 4 आमदार असलं तर 6 लाख पगार आला मग 6 लाख म्हणजे दिवसाला 20,000 किती पडलं मग शेतकऱ्यांनी समजा येताना तुमचा हात आकारते ती आणि तुम्हाला 1.5 लाख आता मध्ये काय तर ठराव झाला बाबा 1.5-30 लाख रुपये घर बांधायचेसनी त्यावेळेस कुणीच विरोध केला नाही म्हणजे परत ना त्यांना कर्ज पाहिजे होतं बिन्याची गाड्यासनी तेव्हा पण विरोध केला नाही शेतकऱ्यांना देताना तुम्ही विरोध करताय आता अनुदान अजून शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केलं नाही दुधाचं परत आता मध्ये पीक विम्याचं पण जमा केलं नाही आणि यांनी 2-2, 3-3 लाख पगार सगळं ही पगार पहिल्यांदा कमी केलं पाहिजे त्यांची पेन्शन काढून टाका पेन्शन काढले पाहिजे म्हणजे तुमच्या माध्यमात सांगतो नाही ठराव करा ना तिथं तुम्ही तुम्हाला पेन्शन कशाला घ्यायचं 5 ड्रम लांब झाला की त्याला 25 किती गुणायचं किती वेळा त्यांना पेन्शन येत्या पेन्शन मी सगळं बंद करून टाका याचनी आणि याची पगार सुद्धा कमी करून टाका ना खाऊंगा ना खाने दूंगा इलेक्ट्रॉल बॉन्ड आता हे कोणासाठी दिलं कशासाठी दिलं हे कोणी चौकशी झाली का झाली का मला सांगा कोणी झाली का नाही झाली झाली पाहिजे का नाही तुमची मागणी तुम्हाला सांगतो तुम्हाला सांगतो आता मीडियावाले आहेत का नाही सगळी विकत घेतलेले तिनं जर टेकला तर पैसे घे तुझं आमचं चांगलं दाखव तोंड बंद कर टीव्हीला आहे का नाही आमचं चांगलं दाखव नाही तर तुझा बोरा बेसरा बांध ठीक आहे तुमच्या मुद्दा समजा तुम्ही सांगा तुम्हाला काय 2014 ज्यावे ऑइलचे क्रूड ऑइलचे रेट 107 रुपये होते तेव्हा काँग्रेस सरकार पेट्रोल डिझेल 70-80 रुपये देत 65-70 रुपयाच्या दरम्यान देत होत आज क्रूड ऑइलचे दर जवळजवळ 87 रुपये असताना पण पेट्रोल आणि डिझेलचे दर 110-106 दरम्यान आहेत ही महागाई त्यांनी वाढवली आहे त्यामुळं आम्हाला भाजपला मतदानच करायचं नाही तसेच मोदी साहेबांनी ज्यावेळी 2014 बेरोजगारीविषयी बोलताना त्यांनी म्हणले की दरवर्षी आम्ही 5 कोटी रोजगार उपलब्ध करू पण आत्ताची परिस्थिती अशी आहे की बेरोजगारी 5 कोटीच्या पेक्षा जास्त बेरोजगारी वाढल्या त्यामुळं येणाऱ्या काळात भाजप मुक्त देश आपण करून टाकू. एक मिनिट मी एक पेट्रोल पंप व्यावसायिक आहे आता पेपरमध्ये किंवा न्यूज मीडियाला बातम्या येतात की मोदींचा दिलासा इंधनाचे दर कमी केले खरं पाहता तर 3-4 वेळा हे दर कमी केले ॲक्च्युली हे दर कमी जेव्हा झाले त्यावेळेस आमचे 5-5, 10-10 लाख रुपयाचं लॉस आम्ही सोसलेच आहे ह्या देशातल्या जवळपास 95-60 हजार पेट्रोल पंप धारकांनी हा पैसा तो कॅल्क्युलेटरवर पण बसणार नाही एवढा मोठा पैसा हा स्वतःच्या खिशात न देऊन ह्या भारत देशाला दिलासा दिला आहे आणि
सरकारनं कमी केलेलं नाही, केलेलं नाहीत कमी. आज आम्ही 106 रुपयानं आणलेलं, 113 रुपयानं आणलेलं पेट्रोल आम्ही 104 रुपयानं विकलेलं आहे. म्हणजे एवढा मोठा लिटर पाठीमागचा जो तोटा आहे तो आम्ही लोकांनी सहन केला आहे, पेट्रोल पंप धारकांनी सहन केलेला आहे तो. आणि हे असं अवघ्या 1 ते 1.5 वर्षामध्ये 3-3, 4-4 वेळा झालं आहे. 30-30, 40-40 लाख रुपयाचे आमचे लॉस झाले. एका पेट्रोल पंप धारका जर 40-40 लाख रुपये जर तुम्ही पकडले, जे मोठे स्टॉकिस्ट आहेत ह्यांचे अगदी 3-3, 4-4 कोटी रुपयाचा लॉस झालेला आहे. तर हा सगळा जो दिलासा दिला आहे तो पेट्रोल पंप धारकांनी दिला आहे. आता सगळ्यांचीच मतं आपण जाणून घेतली, मग प्रत्येकाला आपण बोलायची संधी दिली, तुमच्या सगळ्यांच्या मतं. सर आता माझे मित्र बोलले की तरुणांची बेकारी, तर मी आत्ताच कालच बघितलं असं ह्याच्या न्यूजमध्ये, आंतरराष्ट्रीय न्यूजमध्ये, भारतातले तरुण हे गाझापट्टीमध्ये नोकरीला जायला लागलेत लढण्यासाठी, जीवाची पर्वा न करता रशियामध्ये जायला लागले, युक्रेनमध्ये जायलेलं आहे. हे कशाचं हे कशामुळे होतं असं? तर बेकारी, बेकारी म्हणजे ते तुम्हाला नोकऱ्याच नाहीत. ही नोकऱ्या ते पकडायला आपल्या जीवाची पर्वा न करता गाझापट्टी, युक्रेन आणि रशियामध्ये लोक मुलं जायला लागले, तरुण पडत. हे देशासाठी खूप धोकादायक परिस्थिती आहे. हे सुधारली तर आपला देश वाचेल, नाही तर अदरवाईज व्हेरी डिफिकल्ट. आता हुकुमशाही होत आलेलीच आहे, डिक्टेटरशिप आपल्यात आलेलीच आहे असं. बस एवढंच. आज आळसनगावात आपण जनतेची मतं जाणून घेतली. इथं जमलेल्या सगळ्याच जनतेचा रोष भाजप सरकारवर आणि मोदींच्यावर आणि सांगलीच्या खासदारांच्यावर आहे. प्रचंड मोठ्या प्रमाणात या लोकांचा रोष व्यक्त होतो आहे. इथल्या खासदारांना आणि भाजपला, म्हणजे भाजपमुक्त देश राबवण्याचं आव्हान ते करत आहेत. तुम्ही सगळे आलात, वज्रधारीशी बोललात, तुमची मतं बेधडकपणे व्यक्त केलीत, त्याबद्दल तुम्हाला सर्वांना धन्यवाद.